सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव स्टोरीचे 209 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता विवेकनं हॉस्पिटलमधून घरी जाताना अस्मिताला त्याच्या शेजारी बसवून घेतली आणि शनायाला ड्रायव्हर शेजारी बसवली. शनायासुद्धा चिडून ड्रायव्हर शेजारी बसली आणि शनायानं मनात विचार केला की विवेकनं असं का केलं माझ्यासोबत, मी चुकले का? त्याला उशिरा बघायला येऊन रॉकी बोलत होता ते खरं आहे, मला लवकर यायला हवं होतं. असं करून चालणार नाही शनाया, तुला विवेकचं मन जिंकावं लागेल तरच तुझा प्लॅन सक्सेस होईल, असं ती मनात म्हणाली. आता ते सगळे घरी पोहोचले आणि आता शनाया लगेच खाली उतरली आणि अस्मितानं विवेकला आधार देऊन त्याच्या कमरेत हात घालून त्याला खाली उतरवलं आणि इतक्यात शनाया तिच्याजवळ गेली आणि म्हणाली, अस्मिता सोड त्याला, आता मी आहे ना, मी त्याची काळजी घेईन. हां, तू त्याच्यासाठी खूप काही केलंस आत्तापर्यंत, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार, असं म्हणून तिने अस्मिताकडून विवेकला तिच्या ताब्यात घेतला, त्याचा हात खांद्यावर घेतला आणि हळूहळू त्याला बेडरूममध्ये घेऊन चालली. आता विवेकही काही बोलला नाही. शनाया त्याची काळजी करते हे पाहून पुन्हा तो सुखावला. त्याला खरंच शनाया आवडत होती म्हणून तर तिचं तो इतकं ऐकायचा आणि अस्मिताला त्रास द्यायचा आणि जी त्याच्याशी चांगली राहील तिच्याकडे तो अट्रॅक्ट होत होता. आणि अस्मिता आता तोंड पाडून गाडीजवळच उभा राहिली. शनाया मनात हसत होती आणि म्हणाली, विवेकची काळजी करण्याचं नाटक करत होतीस का अस्मिता? मी तुला पुन्हा विवेकच्या जवळ येऊ देणार नाही, विवेक फक्त आता माझा होणार. आणि अस्मिता आता शनायानं हा वार केला तिच्यावर म्हणून शांत बसली होती. शनाया नाटक करत होती हे तर खरंच होतं आणि खोट्याचं आयुष्य जास्त काही टिकत नाही. मग अस्मिताने ते निगेटिव्ह विचार झटकून टाकले. शनायानं त्याला बेडरूममध्ये आणून ठेवलं. अस्मिता त्याची सगळी औषधं घेऊन आली आणि शनायाला म्हणाली, शनाया हे बघ, ही सगळी औषधं आता तू लक्षात ठेव, ही सकाळी द्यायची जेवणानंतर आणि विवेकला औषधांची ॲसिडिटी होते म्हणून ॲसिडिटीची गोळी जेवणा अगोदर द्यायची, अशा प्रकारे ती तिला समजावून सांगत होती. आणि आता शनाया पुन्हा तोंड वाकर करत म्हणाली, ओ गॉड, आता हे पण सगळं मलाच करावं लागेल का? तो बंगला नावावर करून घेईपर्यंत मला आणखीन काय काय करावं लागेल काय माहीत, पण ठीक आहे, आता इतकी मोठी प्रॉपर्टी घशात पाडून घ्यायची म्हणजे काहीतरी मेहनत घ्यावीच लागेल ना शनाया, असं म्हणून ती अस्मिताकडे गेली आणि म्हणाली, ओके सांग मला काय काय करायचं, मी नक्कीच करेल. शेवटी विवेक आणि माझं आता लग्न होणार आहे, मला माझ्या नवऱ्यासाठी इतकं तर केलंच पाहिजे. आणि हे ऐकून तिच्यातला बदल पाहून विवेक चकितच झाला आणि अस्मितासुद्धा चकित झाली. अस्मिताला तर वाटलंच नव्हतं की शनाया तयार होईल विवेकची जबाबदारी घ्यायला, पण शनायासुद्धा फार तयारीची होती. मग अस्मिता तिला सांगत होती, शनाया मात्र ऐकण्याचं नाटक करत होती पण तिच्या डोक्यात प्लॅन तयार करत होती ती. अस्मिता सांगत होती त्या औषधांच्या सूचनांकडे तिने लक्ष दिलंच नाही. आणि आता अस्मिता शनायाला म्हणाली, शनाया मग तू तुझी बॅग घेऊन येतेस का? शनाया म्हणाली, बॅग आणि कशाला? अस्मिता म्हणाली, अगं असं काय करतेस, आता विवेकची तू काळजी घेशील ना, मग त्याच्या बेडरूममध्ये तूच राहशील ना, मला आणखीन काही दिवस तरी इथेच राहावं लागेल, मी कशी राहू त्याच्याजवळ. आणि आता शनायाला ही आयतीच संधी चालून आली होती घरात घुसण्याची. विवेकनं सुद्धा अस्मिताकडे चकित होऊन पाहिलं आणि तो मनात म्हणाला, शनाया घरात आलेली अस्मिताला चालणार नव्हती, आज चक्क ती तिलाच बोलवत आहे घरात, तेही साहित्य घेऊन, याचा अर्थ काय समजायचा? अस्मिताला खरंच माझं आणि शनायाचं लग्न व्हावं असं वाटतंय का? मी नक्की कोणाचं होऊ, कोणाचा विचार करू, काही कळत नाही मला. आता विवेकचा गोंधळ उडायला लागला होता. एकीकडे त्यानं शनायाला लग्नाचं वचन दिलं होतं आणि एकीकडे त्याचं मन अस्मिताकडे सुद्धा झुकायचं आणि अस्मिता पुन्हा त्याला शनायाकडे ढकलायची आणि त्याची काळजीही करायची. विवेक त्याच्या मनाला सतत त्याचा कौल विचारायचा पण मनच आता सतत द्विधा मनस्थितीत अडकत होतं, त्याचं एका ठाम निश्चयावर येतच नव्हतं. आणि त्यानं एक दीर्घ निश्वास सोडला आणि आता शनाया खुश झाली आणि म्हणाली, हो मी लगेच माझी बॅग मागवून घेते, असं म्हणून तिने तिच्या नोकराला फोन केला, म्हणजेच तिने रॉकीला फोन केला आणि तिची बॅग घेऊन यायला सांगितलं आणि मनात म्हणाली, अस्मिता तू खूप मोठी चूक केलीस मला या घरात बोलवून, आता बघ
नाही तुला तुझी पॅक भरून घरातून बाहेर हाकलली तर नावाची शनाया नाही. मग अस्मिता तिच्या रूममध्ये गेली आणि तन्वीला फोन लावायला लागली. आता इकडे आर्यन झोपला होता. खूप पिकनिक एन्जॉय केली होती त्यानं. तो खूप खुश होता, खूप दमला होता आणि लगेच झोपला होता लवकर. अर्जुन तन्वीची वाट बघत बेडवर बसला होता. तन्वीसुद्धा उद्या ऑफिस होतं आणि तीही झोपायची तयारी करत होती. आणि आत्ता ती आत आली. तिनं बेडरूमचा दरवाजा लावला. तशी तिच्याभोवती अर्जुननं मिठी मारली आणि म्हणाला, तनू टुडे आय वॉन्ट यू. आणि आता तन्वी म्हणाली, अर्जुन प्लीज बेबी, मला खूप कंटाळा आला आहे, आज नको उद्या करूया. आणि अर्जुन तिच्या भोवतीची मिठी सोडली आणि नाराज झाला. तशी ती त्याचा विचार न करता बेडकडे निघाली. पण इतक्या सहजासहजी शिकार सोडतील ते शिकारी अर्जुन सर कसले. त्यानं तिचा हात पकडला आणि तिच्या हाताला पकडून फिरवली. तशीच तन्वीनं एक गोल गिरकी घेतली आणि अर्जुननं तिला अंगावर ओढून घेतली. आता तन्वी झटकन त्याच्या अंगावर आली. तशी त्यानं तिच्या कमरेत दोन्ही हात घातले आणि तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर आले. आणि अर्जुन म्हणाला, आय लाईक युअर लिप्स बेबी, आय लाईक युअर आईज बेबी, आय लव यू विथ यू डान्स बेबी, असं म्हणत तो तिच्यासोबत डान्स करू लागला. आणि आता तीही हसायला लागली. आणि अर्जुननं तिचे सगळे केस एका बाजूला घेऊन तिच्या मागे घेतले आणि मानेवर किस केला. आणि दोन्ही हातांनी तिची कंबर दाबली. तशी तन्वी थोडी रोमांचित झाली आणि घायाळ होऊन त्याच्या नजरेत नजर मिसळून त्याच्याकडे बघायला लागली. त्याच्या हातांची जादू तर तिच्यावर खूप लवकर चढायची. खूपच शातीर जादूगार होता तो प्रेमाचा. आणि आता तन्वीनं त्याच्या नाकाला तिचं नाक चिटकवलं आणि त्याचे ओठ ती ओठात घेणार इतक्यात आर्यन हातपाय झाडून ओरडायला लागला, ये माय डॅड इज माय हिरो, डॅड सिक्सर, डॅड आय वॉन्ट सिक्सर, स्वीटीचे डॅड लूजर आहेत, स्वीटी मी तुला खूप मारणार, तू माझ्या डॅडला असं नाही म्हणायचं. आणि आता त्याला असं झोपेत सावळताना पाहून तन्वी त्याच्याजवळ गेली. त्याच्या मस्तकावर तिनं प्रेमाने हात ठेवला आणि तो शांत झाला. आणि अर्जुन हसायला लागला आणि म्हणाला, आर्यनचा पिकनिक फीवर अजून गेला नाही वाटतं. तन्वी हसून म्हणाली, हो ना, प्रत्येक गोष्ट खूपच जिद्दीनं खेळत होतो, बघ ना त्याच्या मनात किती बसले, झोपेतही त्याच्या लक्षात आहे ते. आणि अर्जुन गर्वाने म्हणाला, तनू तो खूपच जिद्दी आहे ग, पाहिजे ते मिळवूनच सोडतो, झोपेतही लक्षात ठेवतो तो सगळं. आणि तन्वी त्याच्याकडे बघून म्हणाली, तो त्याच्या डॅडवरच गेलाय, जसा त्याचा डॅड त्याच्या शत्रूंना विसरत नाही तसा तुझा मुलगासुद्धा स्वीटीला विसरत नाही, तो तिचा बदला घेणार म्हणजे घेणार. आणि आता अर्जुन तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, पण आत्ता मला माझा स्वीट बदला घ्यायचा आहे. आणि एक गोष्ट तू विसरतेस का तनू? तन्वी म्हणाली, कोणती? अर्जुन म्हणाला, हीच की काही वर्षांपूर्वी मला कोणीतरी म्हणालं होतं की मी नामर्द आहे. आणि तन्वीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, अर्जुन 3 वर्षापूर्वी म्हणाले होते मी ते, तुझ्या अजून लक्षात आहे? अर्जुन म्हणाला, बेबी ऑफकोर्स डार्लिंग, मी 3च नाही 30 वर्षापूर्वीचं सुद्धा लक्षात ठेवतोय. आणि आता तन्वी त्याच्याकडे बघून म्हणाली, मग आता तुम्ही काय करणार आहात अर्जुनजी? अर्जुन तिच्या दिशेने एक पाऊल टाकत म्हणाला, जास्त काय नाही करणार, बस मौका मिलेगा तो हम बताएंगे की तुम्ही कितना प्यार करते हे सनम, दिल अपना चिरके हम दिखाएंगे, तुम्ही कितना प्यार करते हे सनम, असं म्हणून त्याने तिच्या कमरेत हात घातला. तिला जवळ ओढली आणि आता तीही त्याच्या सहजच जवळ आली आणि तो तिच्या तोंडात तोंड घालणार इतक्यात तिचा फोन वाजला. आणि अर्जुन वैतागला. त्याला माहीत होतं की फोनवर नक्की कोण आहे, मिसेस बन्सल असणार, दुसरं कोण, असं तो मनात म्हणाला. या लोकांना स्वतःचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी दुसऱ्याची मदत का घ्यावी लागते हेच मला कळत नाही, असं अर्जुन चिडून म्हणालाच. आणि तन्वीनं त्याच्या गालावर किस केला आणि म्हणाली, बेबी 5 मिनिट प्लीज. अर्जुनने त्याचे हात झटकले आणि रागात म्हणाला, गो, माझ्या बायकोला नवरा सोडून अख्ख्या जगाची पडलेली असते, दिवसभर तनू तुला वेळ पुरत नाही का ग समाजसेवा करायला, जे रात्रीच्या माझ्या प्रायव्हसीमध्ये सुद्धा लोक नाखूप असतात. आणि आता तन्वी त्याला शांत करत होती आणि म्हणाली, अर्जुन बेबी असं नाही बोलायचं, हे बघ मी 2 मिनिटात फोन संपवते, ओके?
आणि अर्जुन चिडून म्हणाला, तुला काय करायचं ते कर, तुला माझं ऐकायचं नाही ना, मग मी तरी इथं कशाला थांबू तुझा फोन ऐकत, असं म्हणून तो बेडरूमच्या बाहेर गेला. तन्वी आता त्याच्याकडे थक्क होऊन पाहत होती, पण तरीही तिनं फोन घेतला आणि म्हणाली, बोल अस्मिता, काय झालं? अस्मितानं आज जे घडलं ते सगळं तिला सांगितलं आणि म्हणाली, शनाया तिचं डावपेच खूपच हुशारीनं खेळते, एकदा मी जिंकला होता आणि दुसरा डाव तिने जिंकला, मला नक्की तिची खेळी समजून घेता येत नाही. आणि तन्वी म्हणाली, अस्मिता, शनाया नक्कीच कच्ची खिलाडी नाही, ती जर साधी भोळी असती तर तिने विवेकसारखा मोठा मासा गळाला लावलाच नसता, ती खूप हुशार आहे, ती तुझी चाल बघून तिची चाल खेळते, एवढं लक्षात ठेव. आणि तुला सांगितलं ना मी की तुला या खेळात लवकर यश मिळणार नाही आणि तू विनर होणार नाही, याची अपेक्षा करू नकोस, तू फक्त शांततेत तुझं काम चालू ठेव, शनाया नक्कीच काहीतरी चूक करणार आणि विवेकला ती सापडणार म्हणजे सापडणार. अस्मिता म्हणाली, हो मी तेच करते, आता मी तिला इथेच थांबून घेतलं आहे विवेकच्या रूममध्ये त्याची काळजी घेण्यासाठी. तन्वी म्हणाली, बरं केलंस, आता तुम्हा दोघीतला फरक विवेकच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही दोघी त्याच्यासमोर असाल एकाच वेळी, आणि आता या क्षणावर शनायावर जरा लक्ष ठेवावं लागेल, ती कुठे जाते, काय करते, तिचे कॉन्टॅक्ट कोणासोबत आहेत वगैरे आपल्याला पाहावं लागेल. आणि अस्मिता म्हणाली, बहुतेक विवेकचं मन माझ्याकडे धाव घेत आहे तन्वी, पण शनायाला दिलेल्या लग्नाचं वचन त्याला माझ्यापर्यंत येऊ देत नाही. तन्वी म्हणाली, होईल, लवकरच तो तुझा होईल, पण आता एक लक्षात ठेव, उद्या तुझ्या घरी एक पाहुणा येणार आहे, तू त्याची चांगली खातिरदारी कर. अस्मिता काहीच न समजून म्हणाली, पाहुणा म्हणजे कोण? तन्वी म्हणाली, तुझा बॉयफ्रेंड विकी. अस्मिता म्हणाली, अगं नको, विवेकला काय वाटेल तो घरी आला तर? तन्वी हसून म्हणाली, हेच तर पाहिजे आपल्याला, विवेकला खूपच घाबरवून सोडायचं आहे आपण. विकी, तू अचानक पिकनिकवरून रात्रीच निघून आली म्हणून खूपच कासावीस झाला आहे तुला भेटण्यासाठी, आणि आता तू बाहेर जात नाही त्याला भेटायला, म्हणून तो तुला भेटायला येणार आहे तुझ्या घरी, असं काहीच उद्याचा प्लॅन आहे आपला, कारण आता शनाया म्हणजेच विवेकची गर्लफ्रेंड जर घरी येत असेल तर तुझा बॉयफ्रेंड येऊच शकतो तुला भेटायला, असं टिटफॉर टॅट केल्याशिवाय यश मिळणार नाहीच आपल्याला. तू फक्त विकीला व्यवस्थित हँडल कर विवेकसमोर, अस्मिता म्हणाली, ठीक आहे. मग तन्वीनं फोन ठेवला आणि विकीला फोन लावला आणि त्याला सांगितलं की मी तुला मेसेज करते त्या पत्त्यावर उद्या दुपारी जायचं अस्मिताचा बॉयफ्रेंड होऊन. आणि विकी म्हणाला, तन्वी कानाखाली पडणार नाही ना? तन्वी हसली आणि म्हणाली, तुला कानाखाली मारणारा आता पाय मोडूला आहे त्याचा आणि तो एका जागी बसलेला आहे, फक्त तू त्याच्याजवळ जाऊ नकोस आणि जाताना मोठा गुलाबाचा बुके घेऊन जा, त्याला ठीक होण्यासाठी बेस्ट विशेष द्यायला आणि खूप जळवून ये त्याला. आणि विकी तोंड पाडून म्हणाला, ओके मॅडम, पण तो विवेक बन्सल किती कमनशिबे आहे ग, इतकी चांगली बायको सोडून त्याला कसले भिकेचे डोहाळे लागले आहेत. तन्वी हसून म्हणाली, विकी तुला अस्मिता आवडायला लागली की काय? आणि विकी हसून म्हणाला, एक काही काय ग तन्वी, तसं काही नाही, पण चांगले आहे ना ती म्हणून म्हटलं. मग तन्वी त्याला म्हणाली, ऑल द बेस्ट. मग आता तन्वीनं फोन ठेवला. आता इकडे विवेक शनायाला म्हणाला, शनाया तू कुठं झोपशील? शनाया म्हणाली, कुठं म्हणजे, मी तुझ्या शेजारी झोपणार. विवेक म्हणाला, अगं पण मी पेशंट आहे ना, मला खूप मोठा बेड लागेल. शनाया म्हणाली, विवेक आता तुझा पाय जखमी आहे ना, मग तुला कशाला मोठा बेड हवा आहे हातपाय हलवायला? आणि प्लीज, मी सोफ्यावर नाही झोपणार, तुला हवं तर तू झोपू शकतो बेडवर माझ्या शेजारी किंवा सोफ्यावर झोप. आणि तिचं हे वाक्य ऐकून विवेक थोडा शॉकच झाला. मग त्याला आता वाटलं होतं की हिला उगीच इथे ठेवून घेतली, अस्मिता होतीच की माझी काळजी घ्यायला, हिला थांबवायची काय गरज होती का, माझी काळजी कमी आणि स्वतःच्या झोपण्याची काळजी जास्त आहे हिला, अस्मिता इथे थांबली असती तर खूप बरं झालं असतं असं त्याला वाटलं. मग ना इलाजाने विवेक तिच्या शेजारी बेडवर झोपला होता आणि ती हट्टाने बेडवरच झोपली, पण अर्ध्याहून अधिक जागेत शनाया हातपाय पसरून झोपली आणि खूपच कमी जागेत विवेक अवघडून झोपला. आता रात्री त्याला वॉशरूमला जायचं होतं आणि त्यानं शनायाला खूप हाका मारल्या, तिला हाताने हलवली सुद्धा आणि म्हणाला, शनाया उठ ना, मला वॉशरूमला जायचं आहे, मला घेऊन चल प्लीज. आणि शनाया झोपेत म्हणाली, शटअप रॉकी, मला झोपू दे,
तुला जायचं तर जा, मला डिस्टर्ब करू नको. आणि आता हे नाव ऐकून विवेक थोडा शॉक झाला आणि मनात म्हणाला, हा रॉकी कोण आहे? मग आता विवेक तसाच एकटा धडपडत वॉशरूमला निघाला. तो पडणार इतक्यात अस्मिता तिथे आली आणि तिने त्याला सावरला. विवेक जसा उठला तसा बेड रिकामा मिळाला म्हणून शनाया झोपेतच अख्ख्या बेडवर हातपाय पसरून झोपली. अस्मितानं विवेकला वॉशरूममधून नेवण आणला. तो म्हणाला, अस्मिता तू झोपली नाहीस, तू इथे काय करतेस? अस्मिता म्हणाली, तुझ्या काळजीनं झोप नाही येत विवेक, तुला त्रास होत असताना मी शांत कशी झोपू शकते? आणि हे ऐकून विवेकला खूप बरं वाटत होतं. आणि आता विवेकनं बेडकडे पाहिलं तर ही महामाया हात पाय पसरून झोपली होती. विवेक म्हणाला, अस्मिता मला बेडवर जागाच नाही, मला तुझ्या रूममध्ये घेऊन चल. अस्मिता म्हणाली, तुला चालेल? तो म्हणाला, हो चालेल. मग अस्मिता त्याला तिच्या रूममध्ये घेऊन गेली, त्याला व्यवस्थित बेडवर झोपवला आणि तो म्हणाला, तू कुठे झोपशील? ती म्हणाली, मी सोफ्यावर आहे, तू निवांत झोप, सध्या तुला आरामाची गरज आहे. आणि अस्मिता गुड नाईट म्हणून सोफ्यावर झोपली. आणि आता विवेक पुन्हा एकदा अस्मिता आणि शनायाची तुलना करत झोपला. आणि आता इकडे तन्वी गेली अर्जुनला शोधायला, तर तो स्टडीमध्ये बसला होता गाल फोगून, आणि तिनं त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि त्यानं तिला दूर ढकलली आणि चिडून बेडरूममध्ये गेला आणि पांघरून घेऊन झोपला. आणि तन्वी त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, उफ हा ये गुस्सा, यही तो है मेरी अर्जुन जी की शान, इसी पर तो हम जान छिड़कते हैं मेरी जान, मगर मुझसे भागना इतना नहीं है आसान, होगा तो अपने आप में 30 मार खान, अब अर्जुन सर आपकी बेबी आपको करेगी बहुत परेशान, असं म्हणून तिने त्याचं पांघरून ओढलं आणि तो खूप चिडला. आता तन्वी कसा घालवणार अर्जुनचा राग पुढच्या भागात नक्की पहा. थँक्यू.